नमस्कार उत्तर भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होणार चे संकेत आहे तेरा जुलै रोजी राजस्थानसह संपूर्ण भारत व्यापलेल्या वाऱ्याने सुमारे दोन महिने चोवीस दिवस या भागात मुक्काम केल्यानंतर महागारीची वाढ धरली आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मान्सून वाय भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे बुधवारी तारीख सहा राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून मान्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे उत्तर भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहे यंदा तेरा जुलै रोजी राजस्थानसह संपूर्ण भारत व्यापल्याला वाऱ्याने सुमारे दोन महिने चोवीस दिवस या भागात मुक्काम केल्यानंतर माघारीची वाढ झाली धरली आहे हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार सतरा सप्टेंबर ही मान्सूनच्या माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे यंदा तब्बल एकोणाही दिवस उशिराने मान्सून वाऱ्याने माघारी फिरला आहे पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राजस्थान पावसाने उडी दिली असून आर्द्रतेची टक्केवारी चांगलीच कमी झाली आहे तसेच या भागात वार्याची दिशा बदलण्याबरोबर परिसरावर घड्याळ्यांच्या काटेच्या दिशेने चवतील बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी स्थिती असणारी क्षेत्रे अँटीसायक्लोन तयार झाल्याने मान्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे बुधवारी तारीख सहा पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागातून मान्सून परतला आहे बीकानेर जोधपूर जलोर आणि भुजपरन भागातून मान्सून माघार घेतली आहे आणखी देशाच्या आणखी काही भागातून मान्सून परतण्यासाठी पोषक हवामान आहे पुढील दोन ते तीन दिवसात राजस्थान पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश संपूर्ण भाग गुजरातच्या आणखी भा काही भाग मध्य प्रदेशच्या काही भागातून मान्सून वारत परतण्याची शक्यता आहे देवभूमी केरळमध्ये दे यंदा तीन जून रोजी दाखल झाला त्यानंतर दोन दिवसात पाच जून रोजी महाराष्ट्रात देखील दाखल झालेल्या मान्सूनने पाच दिवस आधीच दहा जून रोजी पूर्ण राज्य व्यापले उत्तरेकडील वेगाने वाटचाल करत एकोणास जूनच्या देशाच्या बहुतांश भागात मान्सून दाखल झाला त्यानंतर मान्सून प्रवासात अडथळे निर्माण झाल्याने संपूर्ण देशात दाखल होण्यात तेरा जुलैपर्यंत वाट पाहावी लागली